नमस्कार मंडळी, मी आहे रेशमा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी। तर आज आपण सोमवार ते रविवारपर्यंत नाश्त्याचे बरेच असे हेल्दी प्रकार बघणार आहोत। पोहे उपमा शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरुवात करूया। चला तर बघूया पहिला प्रकार। तर इथं फार काही झंझट नाही आहे, मेथीचे साधे सोपे पराठे बनवतोय आपण। तर इथं मी अर्धी पेंडी मेथीची छान नीट करून धुवून घेतलेली आहे। ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून लसूण, कांदा आणि जिरं घातलेलं आहे। पाणी घालून हे छान ग्राइंड करून घ्यायचं। तुम्ही याच्यामध्ये मिरचीसुद्धा घालू शकता। नंतर हे ग्राइंड केलेली भाजी आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्याच्यामध्ये ओवा, मीठ आणि घातलेलं आहे मी, माझ्याकडे मिरचीची पेस्ट होती ती याच्यामध्ये घातलेली आहे। नंतर आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून हे छान मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं की वरून थोडंसं तेल लावायचं, हलक्या हाताने थोडंफार मळून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे। बघू शकता 10 मिनिटांनं पीठ छान भिजलेलं आहे। आता आपण पराठे लाटायला चालू करूया। तर मळलेल्या पिठाचा एक गोळा करून घ्यायचा, तो गोल गोल करून कोरड्या पिठामध्ये छान दोन्ही बाजूंनी बुडवून घेऊन छान लाटून घ्यायचं आहे। सारखं सारखं पीठ लावायचं नाही, नाहीतर पराठ्यावरती पीठ जास्त झालं तर ते हाताला किंवा तोंडामध्ये असं चरचर लागतं। तर पराठा छान गोल लाटून घेऊया। तुम्हाला वाटल्यास थोडा जाडसुद्धा ठेवू शकता। मी इथं पातळ लाटलेला आहे पराठा। तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे मी। तवा गरम झाला की त्याच्यावरती आपल्याला पराठा घालून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचा आहे। तर मी इथं तूप लावलेलं आहे। मी लावलं म्हणून तुम्हाला लावलंच पाहिजे असं काही नाही, तुम्ही तेलसुद्धा लावू शकता। तर दोन पराठे मी भाजून घेतलेले आहेत आणि या पद्धतीनं वरून परत एकदा तूप लावून तुम्ही याचा रोल बनवून मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता पराठे। आता हे पराठे दही, केचप, चहासोबतसुद्धा खाऊ शकता। आणि राहिलेल्या पिठाच्या मी इथं पुऱ्या बनवल्या होत्या रात्रीच्या जेवणासाठी। तर दुसऱ्या प्रकारामध्ये आपण बीटरूटचे पराठे बनवतोय। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बीट किती शरीरासाठी चांगलं असतं। लहान मुलं वगैरे असं खात नाही तर आपण त्यांना त्याचे पराठे बनवून देऊ शकतो। तर पहिल्यांदा तर इथं मी बीट घेतलं, ते छान त्याचे सालं काढून खिसून मिक्सरला ग्राइंड करून घेतलं। ग्राइंड का केलं तर याचे पराठे पातळ येतात, आणि फक्त खिसून घेतलं तर पराठे थोडे जाड येतात आणि आमच्या घरी पातळ पराठे आवडतात। नंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलं, मीठ घातली, मिरचीची पेस्ट घातली, आलं लसूण पेस्ट घातली, ओवा घातला, तीळ घातली, हळद घातली आणि गरज आहे तेवढं गव्हाचं पीठ घालून आपण हे छान मळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी वेगळं न घालता मिक्सरचं भांडं वगैरे विसळून घालायचं आणि छान असा डो बनवून घ्यायचा आणि 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवा। अगदी नाही ठेवला तरीसुद्धा चालेल। तर नंतर 10 मिनिटांनी आपण याच्यावरती थोडंसं तेल लावून छान याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि आता आपण छान पराठा लाटून घेऊया। पाहिजे त्या आकाराचे गोळे बनवू शकता आणि एक गोळा घ्यायचा, पिठात बुडवायचा, पिठात एकदाच गोळा बुडवायचा, नाहीतर त्याच्यावरती पीठ खूप जास्त लागतं। छान लाटून घ्यायचा, तुम्हाला जेवढा पातळ पाहिजे तेवढा पातळ लाटू शकता, जेवढा जाड पाहिजे तेवढा थोडासा जाडसुद्धा लाटू शकता। तर मी इथं पराठा लाटून झालेला आहे। तवा गरम झाला की त्याच्यामध्ये पराठा घालायचा, दोन्ही बाजूनं छान तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचा पराठा एकदम मस्त। मी इथं तेल लावलेलं आहे कारण माझ्याकडचं तूप संपलेलं आहे। पराठे दोन्ही बाजूंनी छान भाजून काढून घ्यायचे आणि पराठा आणि दहीचं कॉम्बिनेशन तर मला तरी आवडतं। जर तुम्हाला सकाळ सकाळी दही खायचं नसेल, आजारी पडायचं नसेल तर तुम्ही बटाट्याची पिवळी भाजी असते त्याच्यासोबतसुद्धा पराठा खाऊ शकता। तर मी इथं एका प्लेटमध्ये दही ठेवलेलं आहे तोंडी लावण्यासाठी, कोबी आणि 2 बीटरूटचे पराठे ठेवलेले आहेत। मस्त असा नाश्ता तयार आहे, एकदम हेल्दी आणि टेस्टी। तिसऱ्या प्रकारामध्ये आपण मेथीचे घावणे किंवा आंबोळी बनवतोय। सातारा सांगली कोल्हापूरमध्ये आंबोळीच म्हणतात। तर मेथी छान नीट करून कांदा, मिरची आणि पाणी घालून हे मिक्सरवरती छान ग्राइंड करून घ्यायचं आहे, या पद्धतीने बघू शकता। नंतर एका पातेल्यामध्ये हे आपल्याला बॅटर काढून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। छान हलवून घ्यायचं, चमच्याने हे काम होत नाही त्याच्यामुळे आपला हातच वापरायचा। तर इथं माझ्या पिल्लूला घाई झाली होती, मी हलवणार चमचा, तर त्याला मी ओरडून बाहेर घालवलं। परत त्याचं तोंड बघून आणि मला दया आली त्याची, मग त्याच्या हाताला धरून मी हे काम करत होते, तुम्ही बघू शकता। आणि त्याचा किचनमध्ये लोडबुड केल्याशिवाय दिवस जात नाही। तर इथं बघू शकता या पद्धतीनं बॅटर असलं पाहिजे हे। आणि गॅसवरती मी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल लावून हे आपलं बॅटर या पद्धतीनं पसरून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं फ्लिप झालेलं आहे। तुम्हाला असं फ्लिप करता येत नसेल तर तुम्ही चमच्याने सरळ फ्लिप करू शकता। अजून एक करून दाखवते, गॅस तव्याला तेल लावलेलं आहे मी, याच्यामध्ये बॅटर सोडायचं आणि बघा गडबड करायची नाही, याचे काट आपोआप सुटतात। गडबड केली की हे असं होतं आणि बघू शकता काट सुटले की आपण हे पलटी करून घ्यायचं आहे। मेथीचे घावणे किंवा मेथीच्या आंबोळीचं नाश्ता तयार झालेला आहे। चला तर मग प्लेट सर्व करूया। इथं मी प्लेटमध्ये 4 घावणे ठेवलेले आहेत आणि सोबत नारळाची चटणी सर्व केलेली आहे, थोडासा केचपसुद्धा ठेवलेला आहे। तुम्ही बटाट्याची पिवळी भाजी असते त्याच्यासोबतसुद्धा हे खाऊ शकता। आता बघूया चौथा प्रकार। चौथ्या प्रकारामध्ये मी इथं नाचणीचे घावणे बनवणार आहे, म्हणजेच आपल्या नाचणीच्या आंबोळ्या। माझा पिल्लू याला ब्राऊन आंबोळी म्हणतो। तर मी इथं एका पातेल्यामध्ये
नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ घालून थोडंसं पाणी घालून ते मिक्स केलेलं आहे. आज माझा उपवास आहे, त्याच्यामुळे मी दोघांच्यासाठीच नाश्ता बनवणार आहे. तर गॅसवरती मी इथं नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल लावून याच्यावरती आपल्याला नाचणीचं पीठ जे आहे ते छान असं सोडून घ्यायचं आहे, बघू शकता. तर अर्ध्या मिनिटाच्या आत नाचणीचे घावण तयारसुद्धा होतात. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचे आणि गरमागरम नाचणीचे घावण तयार आहेत. मी तुम्हाला अजून एक करून दाखवते, बघू शकता. मस्त असे घावण तयार होतात, अगदी झटपट आणि गरम गरम खाली बटाट्याच्या भाजीसोबत. तर दुधात साखर पडलीच म्हणून समजा. तर आता मी बटाट्याची भाजीसुद्धा बनवत आहे. तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता घातलेला आहे. मिरची थोडी मोठी चिरलेली आहे, कारण तिखट झाली भाजी तर ती पिल्लूला चालणार नाही. आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, कांदा छान भाजावा म्हणून मीठ घालायचं आहे. कांदा छान भाजून घ्यायचा, नंतर याच्यामध्ये घालायची आहे हळद आणि छेतेसुद्धा छान परतून घ्यायचं. उकडलेला बटाटा ज्याच्या साली काढून फोडी करून मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि छान हलवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये घालायची भरपूर सारी कोथिंबीर, आणि कोथिंबीर घालून हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. नंतर पाण्याच्या शिंतोड्या द्यायचा आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी छान भाजी वाफळून घ्यायची आहे. मस्त भाजी तयार आहे, घावणेसुद्धा तयार आहेत. गरमागरम घावणे आणि बटाट्याची भाजी एन्जॉय करा. नाश्त्याची प्लेट सर्व झालेली आहे, 3 घावणे बटाट्याची भाजी, जागा थोडा शिल्लक होता म्हणून तिथं थोडा कांदा ठेवलेला आहे. चला तर बघूया पाचवा प्रकार. पाचव्या प्रकारामध्ये मी बीटची आंबोळी बनवलेली आहे, त्यासाठी इथं लागणारं साहित्य घेतलेलं आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची, कांदा, कोथिंबीर आणि किसलेलं बीट घालायचं आहे एका पातेल्यामध्ये. नंतर मीठ घालायचं, ओवा घालायचा, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा घालायचा. छान याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून आपल्या हातानं ह्याला मिक्स करून घ्यायचं, कारण चमच्यानं सरळ मिक्स होत नाही. आणि 10-15 मिनटासाठी भिजत ठेवायचं. तोपर्यंत आपण नारळाची सुकी चटणी करूया. त्यासाठी मी इथं 1/2 नारळ घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची, तसेच थोडीशी मेथी, जिरं आणि मीठ घालून थोडंसं पाणी घालून हे छान बारीक ग्राइंड करून घेतलं. तुम्ही याला तडका दिला तरी चालेल, मी तडका दिलेला नाही. नंतर हे 15 मिनिटांनी बघू शकता आपलं आंबोळीचं पीठ जे आहे ते छान भिजलेलं आहे. आणि आंबोळी बनवायच्या आधी पीठ असं गोलगोल फिरवा, नाही तर त्याचं पीठ खाली तळाला बसलेलं असतं, पाणी वर असतं. तर तव्याला तेल लावून छान आंबोळी सोडून घ्यायची. काठ सुटायला लागले की ही पलटून घ्यायची. त्याच्या आधी जर तुम्ही ट्राय केलं तर आंबोळी तुटू पण शकते. त्याच्यामुळं दोन्ही बाजूंनी छान अशी भाजून घ्यायची. दुसऱ्या बाजूने फार कमी भाजली तरीसुद्धा चालतं. आणि बघू शकता तुम्ही, इथं मी दुसरी दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा तव्याला तेल लावून घ्यायचं आणि आंबोळीचं जे पीठ आहे ते पहिल्यांदा त्याच्यातून पळी फिरवून घ्यायची आणि मगच आंबोळी सोडायची तव्यात. त्याच पद्धतीनं सर्व आंबोळ्या मी तयार करून घेणार आहे. आणि तुम्ही हे आंबोळ्या बटाट्याची भाजी, दही किंवा नारळाची पातळ चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. आहे ना हेल्दी रेसिपी. 6व्या प्रकारामध्ये मी इथं पालकचे पराठे बनवते. त्यासाठी मी इथं 4 पाकळ्या लसणाच्या, 4 हिरव्या मिरच्या आणि कांदा टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. ते ओबडधोबड चिरून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे, त्याच्यामुळे त्याचे तुकडे राहत नाहीत. आणि कांदा टोमॅटो घातल्यामुळे पालकचे पराठे अजून छान होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर याच्यामध्ये पालक मी छान साफ करून धुतली होती, तीसुद्धा चिरून घालायची आहे. गरजेनुसार पाणी घालायचं, छान ही पेस्ट करून घ्यायची याची. या पद्धतीने तुम्ही बघू शकता, एका भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची, मिक्सरचे भांडे छान विसळून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. गरज लागल्यास अजून पीठ घातलं तरी चालेल. तर हे छान मळून 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. आणि 10 मिनटानंतर बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे. नंतर याचा एक गोळा घ्यायचा, कोरड्या पिठामध्ये बुडवून छान लाटून घ्यायचा. पातळ किंवा जाड लाटायचं असेल तर जाड. आमच्या घरी पातळ पराठे आवडतात, त्याच्यामुळे मी पातळ बनवलेले आहेत. आणि असेच 6 पराठे मी तयार केलेले आहेत. गॅसवरती तवा ठेवून तवा गरम झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून पराठा घालायचा. दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून पराठा छान भाजून घ्यायचा आहे. आणि हे पालकचे पराठे तुम्ही दही किंवा कुठल्याही भाजीसोबत खाल्ले तरीसुद्धा चालेल, बरं का. तर आपले सगळे पराठे छान भाजून तयार झालेले आहेत. चला प्लेट सर्व्ह करूया. 3 पराठे, दही आणि बाजूला थोडासा कोबी ठेवलेला आहे आणि आपला 6वा नाश्त्याचा प्रकार तयार आहे. चला बघूया 7वा प्रकार. 7व्या प्रकारामध्ये मी इथं आलू पराठे बनवलेले आहेत. त्यामध्ये कुठलेही फिलिंग स्टफिंग नाही आहे आणि भाजी वेगळी करायची गरजही नाही आहे. पहिल्यांदा इथं गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये उकडून किसलेला बटाटा घातला, भरपूर सारी कोथिंबीर, ओवा, हळद, धने पावडर, गरम मसाला, मीठ तसेच जिरं घालून हे छान मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला तरी चालेल. मिक्स केल्यानंतर गरज असेल तसं पाणी घालून हे छान मळून घ्यायचं आहे. 5 मिनटासाठी फक्त भिजत ठेवायचं, जास्त भिजवायचं नाही. नंतर 5 मिनिटांनी आपण हे पराठे लाटायला चालू करूया. एक गोळा गोल गोल करून घ्यायचा, पोळपाटावर छान आपण चपाती लाटतो तसाच लाटून घ्यायचा. तुम्हाला जाड ठेवायचं असेल तर जाडसुद्धा ठेवू शकता, पातळ बनवायचं असेल तर पातळसुद्धा बनवू शकता. त्यावेळेला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आपण लाटून घेतलेला
पराठा याच्यामध्ये घालून दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून छान असं भाजून घ्यायचं. याच पद्धतीने मी सर्व आलू पराठे बनवणार आहे. आणि सकाळी आपली गडबड असते, खूप डबे वगैरे द्यायचे असतात, मुलंसुद्धा शाळेत जात असतात, तर वेळ वाचवायला ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. आणि ही तर मी दुसरा एक डेमो दाखवलेला आहे. अजून एक आलू पराठा मी तुम्हाला बनवून दाखवते. खूप मऊ लुसलुशीत असे आलू पराठे होतात आणि रेग्युलरच्या आलू पराठ्यापेक्षा याची टेस्ट काही वेगळी नसते, सेम लागतात. तर मी इथं नाश्त्याची प्लेट आपली तयार केलेली आहे. दही केचप आणि आपले आलू पराठे ठेवलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.